यस अशा पद्धतीने मित्रांनो हा खेळ असतो, खूप मजा आली, अगदी काळोख पडेपर्यंत जल्लोष। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो मी आहे बीच वरती आणि पाठीमागे तुम्ही बघताय सर्वजण खेळत आहेत। हा जो खेळ आहे तो आमच्या लहानपणी सुद्धा आम्ही खेळायचो, खूप मजा यायची। एक थापड बसलं की गाल लाल किंवा पाठ लालच म्हणून समजायची। खेळाचं नाव आहे आट्यापाट्या। हा खेळ आपले भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून खेळत आलेले आहेत आणि खूप मजा असते ह्याचे। ह्या खेळाने व्यायामसुद्धा खूप होतो आणि आपल्याकडे हा खेळ शक्यतो जेव्हा पाऊस सीझन चालू होतो तेव्हा खेळ खेळला जातो आणि खूप मजा असते। आज आपण या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आहे ती घेणार आहोत, कशा पद्धतीने खेळ खेळले जातात आणि आजपर्यंत ही आपली छोटी छोटी मुलं आहेत ती अगदी हा जो खेळ आपल्या पूर्वी जे लोक जे खेळायचे त्यांनी आत्तापर्यंत अगदी खूप सुंदर प्रकारे हे जपत आहेत। याच्यानंतर पुढची पिढी ही जपेल। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रत्येक खेळाला हे नियम हे असतात आणि याही खेळाला बरेच नियम आहेत। कशा पद्धतीने नियम आहेत, कसा खेळ खेळला जातो, ह्याचं स्टार्ट कशी केली जाते, एंड कसा केला जातो तेही आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या गावातील पेंटर पवन हा खूप या खेळात खूप जाणकार आहे, तसे बरेचसे आपल्या गावातील जाणकार आहेत, पण हे खेळ दरवर्षी खेळले जातात। हा सुद्धा अजून एवढं वय झालं, आता वय किती तुझं? 53 वर्ष वय आहे, तरी पण हा खेळ अगदी उत्साहाने खेळला जातो। सो काही नियम असतात ते आता पवनकडनं आपण जाणून घेणार आहोत। पण मला सांग, हा जो खेळ आहे तू बऱ्यापैकी खेळतो आहेस, तुला बरेचसे नियम माहिती आहेत। सो या खेळाची जी सुरुवात आहे ती गट पाडण्यापासून सुरुवात करायची, म्हणजे गट कसे पाडले जातात, त्याच्यानंतर कशा पद्धतीने याची मांडणी असते तेही सांग। बरं, दोन गटामध्ये दोन प्रमुख घ्यायचे, बरोबर। त्याच्यानंतर आपण माती म्हणजे जोडी तयार करायची, एका टीम घेतल्या तर एक चांगला, दोन जोडी तयार करायची, मग ते आपापच नावं ठेवणार, कोण आंबा राहणार, कोण काजू राहणार, आणि ते तुम्हाला मागायला सांगणार। दोन मोनिटर असतात, ते मागणार, आंबा ज्याने मागला तो आंबाला आला, मग दुसऱ्या टायमला दुसरा मागणार, दुसरा प्रमुख असणार तो मागणार, दुसरा गट येणार मग तो परत काय राम सीता काय, त्या टायमाला कसे देवाधर्माचे नावं ठेवायचे। आताची ज्या देवाधर्माचा जमाना गेलाय, आता कोण ऐश्वर्या ठेवणार, दुसरा अभिषेक ठेवणार, कोण कात्रीना ठेवणार, कोण काजोल ठेवणार, मग ते परत त्यांनी मागायचं आहे। त्याच्यानंतर मग स्टार्ट करते वेळी की ना, जेवढी खेळाडू असणार तेवढे ते कॉलम करायचे करायचे, आणि त्या ब्लॉकमध्ये की ना दोन्ही बाजूला की ना एक एक उभा राहणार, हात रुंद करून, ते आपण बघूया कशा पद्धतीने उभे राहतात, तसे राहणार। त्याच्यानंतर जर 8 घरं असतील किंवा 10 घरं असतील तर 5व्या घरापर्यंत की नाही नटी म्हणून दोन्ही नगमध्ये दोन नट्या असतात। नटीचं काम काय, तिथून फळी अर्ध्यापर्यंत येणार, त्याला आपण चिरणं बोलतो, परत तो रिटर्न झाला पाठी झाला, आणि त्यालाच फक्त एक अधिकार आहे, तो कुठेही की ना पाय नसताना तो मारू शकतो। पण हे प्रत्येक प्लेअरचं कसं आहे की रेषेवर पाय पाहिजे। दुसरं हा मेन म्हणजे पाणी घ्यायचा हा प्रश्न आहे, खाली जाऊन त्याला पाणी बोलतात, जोपर्यंत म्हणजे त्या एंडला म्हणजे दुसऱ्या एंडला जाऊन येणं म्हणजे पाणी घेऊन येणं, ते पाणी सर्व खेळाडूंना पाणी मिळायला पाहिजे। एक जरी खेळाडू पाणी द्यायचा राहिला आणि दुसरा खेळाडू वर गेला तर खेळ संपला, होतो दुसऱ्या पार्टीला परत चान्स मिळाला। आणि समजा तिकडनं पाणी घेऊन तिकडे जर गेला स्टार्ट पॉइंटला तर काय कसं असतं, एक फळी स्टार्ट गेला की ना तेवढे जायचे तिथे थांबायचे, मग दोघ जण किंवा एकजूण किंवा दोघ जण, हे खालचे दोघ जण पण सर्वांना पाणी देत येणार। तेच बरोबर की ना सांगतो ना, नटीचा असणार ते महत्वाचं काम आहे। चार चतुर्दशीमध्ये नटी फिरतो, त्याला पायाची त्याला हे काय नाही, नेम नाही, तो प्रेशर असा मारू शकतो, पण इतरांना कसं असेच पाहिजे, पाठून वेळ जाते की ना पाठून मग जाऊ शकतात, असं मारायचं ना की असं उलट मारायचं नाही। ओके। आणि स्टार्ट पॉईंट पासून परत स्टार्ट पॉईंट कडे येईपर्यंत म्हणजे पाणी घेऊन येईपर्यंत मग ते कसं असतं, फळी एक लागली दोन लागले असं ना? बरोबर, म्हणजे एक डाव चढला असं, म्हणजे एक फळी लागली दोन फळी लागली। पाणी हा विषय महत्वाचा, सर हा पाणी आहे ना विषय महत्वाचा, हे सर्वांना पाणी पोचायला पाहिजे। ओके, आता आपण ना काय करूया, ग्राउंडची माहिती घेऊया आता सर्व। ओके,
तर मित्रांनो आता ही गेम स्टार्ट होणार आहे आणि आपण आता सगळी माहिती घेणार आहोत पवन कडनं. तर पवन सांग आता यांची माहिती सांग. ही दहा जणांची एक टीम आहे. हा हे जे आहेत ना ते दहा जणांची एक टीम आहे. ओके. त्याच्यानंतर मिडल पॉइंट याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये एक एक नटी असतो. आता ह्या गटामध्ये हा नटी आहे. काका कुंकुमर नटी आहे. हा जोपर्यंत अर्ध्या मिडल वरून परत रिटर्न येईपर्यंत ह्या लोकांनी ह्या गटातल्या लोकांनी खाली उतरायला जायचं नाही. बरोबर. नाही तर जो कोण हा येईपर्यंतच्या अगोदर जर परत कॉल होणार मित्रांनो हे बघा हे आता धावत सुटला त्याने अर्धी फळी चिरली. आता प्लेयर बाहेरून गेलेला आहे. मित्रांनो इकडे फॉल झालाय. फॉल झालाय. हा फॉल आता दुसऱ्या गटाला चान्स. आता आता हा फॉल झालाय कारण त्यांचा एक प्लेयर होता तो इकडे बाहेरून धावला. बाहेर लाईनीच्या बाहेर पाय गेल्यामुळे फॉल झालाय. आता या गटामध्ये दत्तराज नटी. हे आधीच काय धावता हे धावले. हे बघा हे जे आहेत ना हे याचे पाय जे आहेत त्याचे पाय जे आहेत ते अगदी बरोबर रेषेवरती राहायला पाहिजे. हा कसा पॉईंट केलाय त्यांना एकाच फळीवरती दोघे जण आहे. हा ही जी फळी आहे ना एकाच इकडचे दोघे मारला त्यांना मिळणार नाही. एका एक फळीवरती एकच एकच पाहिजे. आणि एक प्लेअरला मारताना पाय कसे अगदी बरोबर रेषेवर रेषेवर पाहिजे. हा आता परत चान्स बघूया. रसिकाचा थाप आड बसला तर मी आले हे बघा हे आता एक 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 करून हे जे पकडणारे आहेत यांना चुकवून इकडे येणार. हे बघा हा आता हा लास्ट पॉइंट आहे. हा इथे पाणी हा लास्ट पॉइंट आहे. आणि हे पाणी ना आणि हे लाईन ही क्रॉस म्हणजे क्रॉस उडी मारू शकतो. मित्रांनो ही जी क्रॉस लाईन आहे तिकडे क्रॉस उडी मारू शकतो. इकडे येऊ शकतो. ओके. हे बघा आता लास्ट पॉइंटला जाणार आहे. पाण्याला जाणार. आणि बाकीचे हे बघा अशा पद्धतीने आहेत. हे जे आहेत या फळीमध्ये याच्यात किती तिघे जण हो. या फळीमध्ये तिघे जण आहेत. निक्या इकडे आहे तिकडे ती नटी दत्ता आणि बाकीचे सगळे बघा एक 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 करून पुढे पुढे जात आहेत. आणि मित्रांनो याच्यात लाईनीवरती कोणतरी आउट झालं त्याच्यामुळे आता गेम झाला. आणि काय म्हणतोय पाणी घेऊन जर एक घर आला हा आणि परत दुसरा कोण पाण्याला गेला तर फॉल होणार. हा ओके. म्हणजे पाणी घेऊन आल्याच्या फळीच्या वरती जाता नाही परत परत. हा ओके ओके मस्त. आता हा बघा हा जो इकडनं फिरू शकतो बाहेरच्या बॉर्डर वरनं. हे बघा हे जे नटी आहे तिकडे इकडे पकडलंय त्याने इकडे लॉक घातलंय. आता याच्या जर समोर भेटला हात जरी टच झाला तरी फॉल होऊ शकतो. पण त्याचे पाय परत लाईन. हा पाय लाईनीर. हा पाय लाईनीर पाहिजे. ह्याचा जर हात पाठीवर बसला थापाड बसलं की संपला विषय. ह्याला बघा प्रज्वलला इकडेच पकडलंय. सोडू नको अजिबात.
किती लांब फळे आहेत बघा, म्हणजे स्टार्ट पॉईंट इकडे आहे आणि धावत तिकडे, म्हणजे अक्षरशः माणूस किंवा खेळाडू जो आहे तो हैराण होतो आणि या हैराण झाल्यामुळे अगदी मस्तपैकी याचा वॉर्म अप होतो आणि खूप मजा येते, व्यायाम होतो, रात्री झोपसुद्धा खूप सुंदर लागते. आणि हे बघा, हे या खेळातील मास्टर म्हणजे ॲक्च्युली माझा क्लासमेट आहे हा राजू. आम्ही पण त्यावेळी खेळायचो, खूप मजा यायची. हा एक आहे आणि असे बरेच जण आहेत जे मास्टर माइंड आहेत, ज्यांना इकडच्या या खेळाची बरेच नॉलेज आहे. निक्या निक्या इकडनं सुटायला बघतो, इकडनं निक्या 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 फसवणार, हा सोन्याला फसवणार निक्या. हे आता बघा, हे तिकडे तिघे जण आहे, इकडे एक आहे. आऊट कोणा गावलो ना, हो गावलो एका ना, कोण होतो? सर्वेशाक. ओके, आता अशा पद्धतीने जर समोर भेटला या लाईनीच्या समोर तर आऊट असतो. ए सौरव कच्चा लिंबू हा. राजू राजू खेळतो. कोणा बदली गेलो? ए कोणा बदली? ए चांगलं चांगलं. हो राजूचं जे काम आहे नटियाचं, नटीचं, ते अगदी एक्सपर्ट आहे तो आणि खेळात या जबरदस्त. आता विदूला इकडे पकडले बघा, ही फळी आहे इकडे, ही रितिका तो नटी आणि ही लास्ट पॉईंट म्हणजे एंड पॉईंट. कोणत्या बसला? हे कोणत्या बसला? कोणत्या तरी थापड बसला वाटत. कोणत्या कोणत्या बसला? तर मित्रांनो, या गमती जमती असतात अगदी, खूप मजा येते. आणि आता काळोख पडत आला, ढगही दाटून आले, आज पाऊस नसल्यामुळे मेजॉरिटी खूप आहे. बघा हा समोर भेटला, त्याच्यातनं सुटून गेला आणि बरोबर इकडे जी फळी होती सिद्धेश होता त्याच्या बरोबर समोर सापडला. आणि पुन्हा एकदा राजू नटीचं काम करतो आहे. गोल फिरला तो तिकडनं गेला. आता बघा, ह्याचे पाय जे आहेत ते अगदी परफेक्ट पाहिजे लाईनीवरती. इले इले शेवटच्या लास्ट पॉईंट पर्यंत आले आहेत. आणि ही जी फळी आहे लास्टची आणि तो नट्टी जी आहे यांना चुकून जाणं हेच मोठं कसबचं काम असतं. बघूया आता देवा सोड रे, जरा दाखव तू दाखवचा. येऊन दे इकडे बघा, इकडे पण पकडलं.
फारके फारके को बसून टाक चलता तेव्हाचे जे म्हणजे फटके असायचे नटीचे अगदी लालच होऊ गयो. इकडे सगळे अडकले आहेत बघूया. चल 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 रसिक टाइम झालो हा टाइम झालो हा बघा हा आला हा बघा आता हा शेव ह्यो पाणी आरिलो ना हा हा पाण्याला आलाय बघा हा बघा रसिक रसिक एक आलाय रसिक एक पाण्याला आलाय हा बघा हा इकडे असं गोट्या आता जो एका देवाक दोन्हीकडनं आउट आहे ना मग तिकडनं येणारो पण आउट आणि इकडनं जाणारो पण फिरलो तर एका धरू शकता ना. हा तर किती जण इले भाऊ आता हा फिरला आता ह्याला आउट करू शकतो. हा तो तो इकडे येऊ शकता ना. ओके ओके आता तुला त्याला मिळणार त्याच्या अंगावर घेता रवा दोघे कशी इली येतो देवा फिरलो तर आउट करू शकता ना त्या अक्षय अक्षय आउट करू शकता ना. थांबा टाइम प्लीज आता हा देवाने पाणी घेऊन दुसरं घर बदललं तर फॉल फॉल हा म्हणजे ही फळी आणि ते तिकडे लाल टीशर्टला बांधला तिकडे जर गेला त्यांना चुकवून फॉल इथे चालू शकतो. हा इक तिथपर्यंत चालू शकतो. पाणी तिथे पोचल्यानंतर पोचतो जर खाली जर आला हा ह्याच्यात पण येऊ शकत ना ह्याच्यात येऊ शकतो. हा परत हा परत इकडे आला तर ओके ओके आता हात टेकवलं आणि जे पाणी आहे ते इकडे चढवलं ते आता तिकडे पाणी चढवलंय तिथ पुढच्या फळीपर्यंत पाणी आलंय. हा बघा असा चुकून हा बघा आता इकडे पकडलं
चार पाच हो नाही वाटत पाणी पर्यंत आलं तर बघूया पण नजर शार्प होईल का तिकडे जायचं ह्याला पाणी मिळेल हे बघ आता इथपर्यंत आले आहेत पुढे पुढे चालत आहेत आता पुढे पर्यंत पाणी लागून देता रेवाची गेला आता इकडे यस अशा पद्धतीने मित्रांनो हा खेळ असतो खूप मजा आली अगदी काळोख पडेपर्यंत जल्लोष चप्पल कोणची तर मित्रांनो बघितलं आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आट्यापाट्या हा गेम कसा खेळला जातो त्याचे नियम खूप मजा आली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधीही संपत नसतो आपण मात्र थांबायचं नसतं हा आहे मुंबईवरून आता वर्ष झालं गावात आहे पण हा खेळाचा आनंद लुटण्यासाठी मला फोन करून सांगितलं सो बिग थँक्स टू नितान आणि खूप मजा येईल ना खेळण्यापेक्षा ते बघायला जाम मजा येते लहानपणी आमच्या शाळेत खेळत होतो आट्यापाट्या बारी बारी मस्त चला भेटूया एका नवीन वेळेच्या माध्यमातून तोपर्यंत बाय बाय